छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी बोलो, सियावर रामचंद्र की जय, श्री राम। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदिगे साहेबांचा, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो। आणि आजच्या या महायुतीच्या जाहीर सभेला उपस्थित आपले मनसेचे प्रमुख राज ठाकरे साहेब, आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, अजितदादा पवार, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, आपले सर्व सहा उमेदवार, या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। आणि आपले सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी, पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आपले यशस्वी आणि जगभरात लोकप्रिय असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं स्वागत करण्यासाठी जमलेला हा प्रचंड असा मोठा जनसागर आपलं मी मनापासून स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो। खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे, याच शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, या शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये गाजत होती। गर्व से कहो हम हिंदू है ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची। पण आज काय होतंय, या उबाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे। गर्व से कहो हम हिंदू है बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे। आणि म्हणून ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी, खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। माझ्याकडे वेळ नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले, जी अतिशय भरभरून प्रशंसा केली, त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे, आरोप करणारे, आपण सरडे रंग बदलणारे पाहिले, पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सोनिया गांधी, राहुल गांधी, पवार साहेब, लालू प्रसाद, फारूक अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत हल्ला केला, पण याच पवित्र शिवतीर्थावर उबाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला। हे या महाराष्ट्राचं, या मुंबईचं दुर्दैव आहे। खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तिस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उबाटाची हे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत असतील याचा विचार त्यांना नाही। आणि म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधामध्ये बाळासाहेबांनी स्वतः जोडे मारो आंदोलन केलं आपल्याला माहित आहे, मणिशंकर अय्यरचं कानपाट फोडलेलं आपल्याला माहित आहे, पण उबाटा त्याच काँग्रेसचे जोडे डोक्यावर घेऊन मिरवताना आपण पाहतोय। आणि म्हणून बाळासाहेब म्हणायचे काँग्रेसचं गवत उपटून टाका, पण आज त्याच गवतात हे उबाटा लोळताना आपण पाहतोय, हे दुर्दैव आहे। आणि म्हणून बिघडलेल्या पोरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात
माझा बाप चोरला, अरे काय ते खेळ नाही. खरं म्हणजे ही अतिशय दुर्दैवी भाव आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय. बाळासाहेबांचे प्रॉपर्टी तुमची आहे, संपत्ती तुमची आहे, परंतु मी त्या दिवशी जाहीर केलं बाळासाहेबांची संपत्ती प्रॉपर्टी आम्हाला नको, त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे. आज काय परिस्थिती आहे, बाळासाहेबांचा फोटो आणि त्याच्या खाली काँग्रेसच्या हाताचा पंजा. मुंबईवर लागलेल्या पोस्टर आपण पाहिले असतील. बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार 6 वर्ष कोणी काढून घेतला होता तर काँग्रेसने. आता माझं मत काँग्रेसला, असं अभिमानाने उभाटा निर्लज्जपणे सांगू लागलेत. आणि खरं म्हणजे हे तुम्हाला चालेल, आणि म्हणून बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार आहे. आणि म्हणून खरं म्हणजे बाळासाहेबांचे तुम्ही विचार सोडले, बाळासाहेबांचे आचार सोडले, या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसला. 2019 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या, परंतु सरकार काँग्रेस बरोबर स्थापन केलं तेव्हाच तुम्ही या ठिकाणी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडला. आणि म्हणून मोदीजी म्हणाले नकली शिवसेना बरोबर आहे, तुमच्याकडे शिवसेनेचे विचार नाही, शिवसेना नाही, बाळासाहेबांचे विचार नाही, धनुष्य बाण नाही, फक्त रोज शिव्याशाप देणं आरोप करणं एवढंच आहे. आणि म्हणून आमच्याकडे शिवसेना आहे, तुमच्याकडे शिव्यासेना आहे, शिव्यासेना रोज शिव्या देणं, दुसरं काही नाही. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, त्यांना कुणीही त्यांनी कुणालाही मत द्यावं, परंतु बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आणि कार्यकर्ता जीव गेला तरी काँग्रेसला मतदान करणार नाही, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कारण त्यांना माहित आहे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, आणि आपण बघितलंय उबाटाचा हात काँग्रेस के साथ. आणि म्हणून आज काय काय आपण पाहायला मिळतंय, मगाशी उल्लेख झाला दहशतवाद्यांच्या गोळीने, कसाबच्या गोळीने, म्हणतात करकरे शहीद झाले नाहीत. अरे हे म्हणत करकरे, साळसकर, कामटे, तुकाराम ओंबळे या मुंबईसाठी लढले. ओंबळेने तर कसाबच्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या पोटात घेतल्या, पण कसाबला सोडला नाही. त्या शहीदांचा तुम्ही अपमान करताय, शहीदांच्या शहादतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जे पाकिस्तान बोलत होत ते तुम्ही बोलू लागला, पाकिस्तानची बोली तुम्ही बोलताय. आणि म्हणून आज दहशतवादी याकूब मेमनची कबरीचं उदात्तीकरण तुम्ही करताय. काल परवा पाहिलं मुंबईच्या बॉम्बस्फोट मधला आरोपी इकबाल मुसा तुमच्या रॅलीमध्ये फिरतोय, तुमच्या रॅलीत फिरतोय, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकताय. त्या याकूब मेमनचे आणि या इकबाल मुसाचे कार्यकर्ते आज तुमच्या ऑफिसमध्ये दिसताय. कुठे चाललोय आपण आले. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, 93 बॉम्बस्फोट आठवा, 26/11 हल्ला आठवा, मुंबईमध्ये शेकडो हजारो मुंबईकरांचे बळी गेले, आज रक्ताचे पाट वाहिले, त्यांच्या सोबत आपण जाताय. मला सांगा 10 वर्षात मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला, दहशतवादी हल्ला झाला, नाही झाला, होणार पण नाही. कारण पाकिस्तानला माहित आहे मुंबईमध्ये काही झालं तरी
मोदी घुसके मारेगा, घसके मारेगा। आणि म्हणून आज पुलवामाला आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये घेऊन जात होते, आणि म्हणून पुलवामाचा बदला आज मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक करून घेतला। आणि म्हणून पाकिस्तानला माहित आहे की मोदी है आपल्याला काही करता येणार नाही, मोदी आहे तो मुमकिन है। आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो, बाळासाहेब एकदा म्हणाले होते, मोदी गया तो गुजरात गया। आज बाळासाहेब असते, मोदी गया तो देश गया। आणि म्हणून लोकांना माहित आहे मोदी पाहिजे, मोदी शिवाय या देश कोणी चालवू शकत नाही। आणि म्हणून देशातल्या जनतेला देखील पक्क माहित आहे, आणि त्यामुळेच आएगा तो मोदी, आएगा तो मोदी, फिर एक बार, फिर एक बार, फिर एक बार। अरे आपल्या प्रधानमंत्र्यांनी 10 वर्षात एक तरी सुट्टी घेतली का सांगा बरं? आपलं जीवन पूर्ण देशाला समर्पित केलंय ना, या देशाचं नाव जगभरात पुढे नेलंय ना। आज आपला भारत बोलतो आणि जग हलतो, ही परिस्थिती पहिली होती का? आज तुम्हाला मी सांगतो, खरं म्हणजे जगभरामध्ये जगातले अनेक प्रमुख राष्ट्राध्यक्ष मोदीजींना कोणी बॉस म्हणतो, कोणी ऑटोग्राफ घेतो, कोणी वाकून नमस्कार करतो, हे चित्र कधी पाहिलंय? हे चित्र कधी पाहिलंय? आणि म्हणून या मोदीजींचा अभिमान आपल्याला आहे। आणि म्हणून आज या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आपण शिव्या घालताय। काल कोणीतरी म्हणालं प्रधानमंत्री बनणार, प्रधानमंत्री बनायचंय त्यांना, का फेसबुक लाईव्ह वरून देश चालवणार? घरात बसून देश चालवणार? अरे कोविड मध्ये पण कोमट पाणी प्या आणि घरात बसा दादा, बरोबर आहे। आणि म्हणून आज मोदीजींनी 100 कोटी